शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले. हो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला, प्रोडक्शन मी इथे सोड, जिथे बघूया. हा जोकर आहे, जोकर जोकर. काही विधायक, सामाजिक विकास, धार्मिक, बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे. हा मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावर, ते मी हसत होतो, ते हसले. माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रीपद झालं. तुम्ही आमची का उखडणार आहात? तू कोण आहे? तू काय करणार? लाचार माणूस आहे, 10 पक्ष बदलतो घाबरून. नाही, आपल्याला राज्य आणि देशामध्ये जनतेचे काही प्रश्न असल्यामुळे आपल्याला मी कालपासून पाहतोय. फक्त मीडियाला संजय राऊत पाहिजे, त्याची विकृती लोकांना ऐकवायचं काम आपण करताय, आणि हा उत्साह आपला मला योग्य वाटत नाही. विचारायचं विचारा, त्याला उत्तर द्यायचं मी ते देणार. तुमची इच्छा असल्या तर आत्ता असं एकटा जाईन मी, मला काय फरक पडत नाही. शिवसेनेच्या पहिल्या 1969 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवल्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले. हो आणि ते शेवट करायला तो तयार आहे. कोणाला तो चॅलेंज देतोय? एक तरी संजय रावचं विधायक, सामाजिक, विकासात्मक, धार्मिक कार्य सांगा. सांगा संपादक म्हणून बौद्धिक विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा. दाखवा पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, तिने वागता चॅलेंज देतो. एकटा फिरा, मला प्रोटेक्शन मी मागितलेला नाही आहे, 90 सालापासून आहे. मी ज्यांच्याविरुद्ध शिवसेनेत असताना लढलो, या देशातल्या कुठ लोक नाही, बाहेरचे लोकही होते. पोलिसांनी त्यांना अटक केली, मला माझ्यावर हे करता, पोलिसांनी 90 ला जबरदस्ती दिलं मला प्रोटेक्शन. त्याला माहीत नाही शिवसेनेत नव्हता, शिवसेना नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा. संजय राऊत, तुम्हाला आज सांगतो, संजय राऊत तू जिथे बोलशील तिथे मी जायला, प्रोडक्शन मी इथे सोड, जिथे बघूया. राणे साहब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राणे साहब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पत्रकार मित्र, तुम्ही कोणाचं समर्थन करता, कोणासाठी तुम्ही धावताय पळताय हे पाहून मला वाईट. ही पत्रकारिता, हे राज्य एक शिवकल्याणकारी राज्य व्हावं, या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो, सुरक्षित असो, आणि हे या जनतेला सुखीन समाधान करण्यासाठी आमचं सरकार, सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत. त्यांचं काम आणि कार्य दाखवा ना. सकाळी उठल्यापासून एकच काम, टीका. शिवसेनेच्या आत्ताचे नेते उद्धव ठाकरे असो, संजय राऊत कोणी असो, काय लोकांच्या हिताचं बोलतात सांगावं. 2.5 वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं. कोणत्या क्षेत्रात काम केलं, किती त्या राज्याचा GDP वाढवला कळतो का? आधी विचारा. पर कॅपिटल इन्कम वाढवलं, दरडोई उत्पन्न वाढवलं. कुठल्या कुठल्या आदिवासी असो, SC ST भागामध्ये लोकांना रोजगार निर्माण करून दिले ते सांगा. खाली तोंडालाही सकाळी पत्रकार उपस्थित असतात, अ काय उपस्थित, मला कळत नाही आहे काय त्याला दाखवता. आजच्या राजकारणात हा जोकर आहे, जोकर जोकर. काही विधायक, सामाजिक विकास, धार्मिक, बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे. जे लेख लिहितो शिव्या घालण्यापलीकडे काही नाही. तुम्ही मला तिथे काशीला जाणारे आमची राम कदम यांची यात्रेच्या गाडीकडे त्याचा प्रश्न काढला. एकला काशीला आणि सारनाथला आमचा राम घेऊन चालला लोकांना, 3000 लोकांना हे पवित्र कार्य झालं. तुम्ही तिथे सांगता बोला संजय, आता रामाचं कार्य असताना रावणाचं काय काम आहे तिथे? आणि म्हणून मी बोलला चला बाहेर या. आणि मी तुम्हाला सांगतो, मी कधीला, मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या अंडर 6 कोटी 30 लाख
उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत. मी अख्ख्या राज्यात फिरतो, मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि राज्यात उद्योग आणि रोजगार वाढवायचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतला नाहीये. मी कुठे काय बोललो, त्यांनी सुरुवात केली. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनी ठाकरे कुटुंबाबद्दल आपण आधी काही बोललात ते त्यांना. माझ्या आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का? हे सगळ्यांना माहिती आहे. मी कधी बेमान गद्दारांना भेटत नाही, त्यांच्याशी त्यांचं तोंडी बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण आहे. ज्या हा मी निमित्त ठरत असेन त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावर, जे मी हसत होतो ते हसले, बरं का? आणि सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ह्यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात या माणसानं केली, आम्ही नाही केली. आमच्यावर संस्कार आहेत, मी परत सांगतोय. सुरुवात कोणी केली? आम्ही म्हटलं तुम्ही शांतपणे जगा, आमचं काय म्हणणं आहे का? तुम्ही तुमच्या कर्मानं जगा, कर्मानं मारा. आदित्य ठाकरेवरती किती घाणेरडे आरोप करतात, काय पुरावे? तुमची मुलं, तुम्ही. उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? रश्मी वहिनीविषयी कोणत्या भाषेत बोलत होता? शरद पवारांना तुम्ही ज्ञान देताय, कधी काळी मोदी आणि अमित शहांना ज्ञान देत होता. हां, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अहमद पटेल कोण आहात तुम्ही हा माझा प्रश्न आहे. आता मी त्यांना उल्लेख आहोजाव करतो, पण परत सांगतो, आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणीही तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. आणि फार हे धमक्या दादागिरी करू नका, आमचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफडात खाल्लीस, खाल्ली खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला, या दाखवतो. माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रीपद जातं. कारण खूप आहेत. आता हे जो नवीन एक गट निर्माण झाला आहे, त्यांच्या काही लोकांना सामावून घ्यायचा महाराष्ट्र येतो असं मी ऐकतो. अशा वेळेला कोणाला ते काढावं लागेल. अशा वेळेला यांचा परफॉर्मन्स शून्य असं मी ऐकलं. पीएमओकडे आमची माणसं असतात, आम्हालाही माहिती देत असतात, पण मला त्यात पडायचं नाही, तुम्ही आमच्यात पडायचं नाही. तुम्ही आहात ना, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही ज्या पक्षात गेलात त्या पक्षाशी इमान राखा. आम्हाला आमच्यावरती असे घाणेरडे आरोप करणं म्हणजे इमान नाही, म्हणजे तुमचं काम नाही. पण निष्ठा बाडगा असतो ना, बाडगा हा जास्त मोठ्याने बांग देतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. बाडगा मोठ्याने बांग देतो, तो सिलेंडर जरा जास्त उंच करतो त्याचं. तसंही चाललं आहे, पण हे तुमचं आहे. तुम्ही आमच्या विरुद्ध उभे राहिलात ना आधी, तेव्हाही आम्ही काही काळ संयम राखला. उद्धवजीने सांगितलं संयम राखू, पण तुम्ही आता मर्यादा सोडल्या म्हणून आम्हाला हात जोडले होते, तर हात सोडावे लागले. अजून हात सुटलेले नाही आहेत. तुम्ही आमचे का उखडणार आहात? तू कोण आहे? तू काय करणार? लाचार माणूस आहे, 10 पक्ष बदलतो घाबरून, डरपोक. डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही आम्हाला.